दरम्यान शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी मात्र दिल्ली ट्रिब्युनलनं दिलेल्या निर्णयावरून भाजपला टोला लगावलाय. पाहूयात. सुषमा अंधारे यांनी भाजपला टोला लगावलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आणि यावरूनच सुषमा अंधारे यांनी हा टोला लगावलेला आहे. खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेलं आहे. हा लोकशाहीचा बळकटीकरणाचा महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्या आधीसुद्धा अगदी राहुल कनाल असतील, यशवंत जाधव असतील, रवींद्र वायकर साहेब असतील, भावना गवळी असतील, या काही चित्रविचित्र लोक आहेत, अशाही लोकांनी मोठ्या ताकदीने या सगळ्या शूरवीरांनी हा पराक्रम बजावला होता. त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन. आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन.